नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ही स्टडी सर्कल या आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे. बृहमुंबई महानगरपालिका याच्यामध्ये जी आहे भरती होत आहे त्याच्यासंबंधी जाहिरात आलेली आहे. तर बृहमुंबई महानगरपालिकेच्या विविध आस्थापनावरील जे आहे कनिष्ठ अभियंता, स्थापत्य म्हणजे सिव्हिल, यांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल आणि विद्युत म्हणजे इलेक्ट्रिकल या संवर्गातील जी रिक्त पदे सरळ सेवेनं भरण्याकरिता निवड यादी तयार करण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. तर पदभरतीचा जो काही तपशील आहे तो खालीलप्रमाणे आहे. तर याच्यामध्ये टोटल जे पदं आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट वर्ग ब एकूण पदे आहे 243. 243 पैकी 63 पदे जी आहे खुल्यामध्ये आहे. एकूण मागासवर्गीयांसाठी 180 इतके पदं आहे. त्याचप्रमाणे याच्यामध्ये दिव्यांग जे आहे त्याच्याकरिता 4% जागा रिझर्व आहे. अनाथ मुलांकरिता 1%, खेळाडूकरिता 5% आणि महिलांकरिता 30%. याला क्वालिफिकेशन काय मागितलेलं आहे आणि वयोमर्यादा काय आहे, तर याला जी आहे 38 वर्ष मागितलेले आहे. खुल्या प्रवर्गाचा जास्तीत जास्त 38 वर्ष आणि मागासवर्गीय उमेदवार असतील तर वयाच्या 43 वर्षापर्यंत. उमेदवाराने SSC किंवा मग समकक्ष परीक्षेनंतर 3 वर्षाची स्थापत्य वा कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीमधील वा पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंगमधील पदविका संपादित केलेली असावी. कनिष्ठ अभियंतीपदी सरळ सेवेने नियुक्तीसाठी अभियांत्रिकी पदविका प्राप्त करणाऱ्या उमेदवारांनी, कर्मचाऱ्यांनी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद किंवा DTE यांनी ज्या विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्थांना अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाची मान्यता दिली आहे अशा शैक्षणिक संस्था किंवा विद्यापीठामधून पदविका प्राप्त करणं आवश्यक आहे. म्हणजे तुमची जे डिप्लोमा आहे हे याला चालतं. 3 वर्षाचा डिप्लोमा पाहिजे आहे आणि AICTE DTE तुमचं मान्य असलं पाहिजे. त्याच्याचप्रमाणे जे आहे दुसरं जे पद आहे कनिष्ठ अभियंता YVV वर्ग ब याच्या ज्या टोटल जागा 98 आहे 23 जागा ओपनमध्ये आणि 75 जागा जे आहे मागासवर्गीयांसाठी आहे. याच्यामध्ये सुद्धा दिव्यांगांकरिता 4% जागा आहे म्हणजे 4 जागा आहेत. अनाथकरिता नाही आहे. याच्यामध्ये खेळाडूकरिता 5 जागा आहे. महिलांकरिता जे आहे 29 जागा आहेत. याला जे आहे उमेदवार किमान SSC वा समकक्ष परीक्षेनंतर 3 वर्षाचा यांत्रिकी विद्युत, यांत्रिकी म्हणजे मेकॅनिकलचा डिप्लोमा किंवा मग इलेक्ट्रिकलचा किंवा मग ऑटोमोबाईलचा किंवा इलेक्ट्रॉनिक्सचा किंवा प्रॉडक्शन इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा किंवा मग इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम डिप्लोमा इन इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, डिप्लोमा इन प्रोग्रामिंग इन्स्ट्रुमेंटेशन, डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग याच्यापैकी कुठला पण एक डिप्लोमा असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. वेतनश्रेणी जी आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य व कनिष्ठ अभियंता यांत्रिकी विद्युत या दोन्ही पदांसाठी 38,600 ते 122,800 प्लस अनुदेय भत्ते असणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष, मागाससाठी 18 ते 43 वर्ष आहे. आणि जे बृहमुंबई महानगरपालिकेमध्ये आहे त्यांना वयोमर्यादा नाही आहे. अपंगांसाठी 18 ते जास्तीत जास्त जे आहे 45 वर्षापर्यंत आहे. तर अशा पद्धतीची ही जाहिरात आहे. डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे, तरी तुम्ही बघून घ्या. संपूर्ण जाहिरात यायची आहे ही जी आहे शॉर्ट जाहिरात आलेली आहे. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.